राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त विधानाबाबत खासदार उदयनराजे आज किल्ले रायगडावरून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यासाठी उदयनराजे यांनी चलो रायगड अशी हाक दिली. काही वेळात ते किल्ले रायगडावर दाखल होणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळावर पुष्पहार अर्पण केल्यानंतर उदयनराजे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. दरम्यान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाबाबत उदयनराजे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या विधानावरून झालेला वाद काही थांबत नाही. खासदार उदयनराजे भोसले हे चांगलेच आक्रमक झालेत. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना छाटून टाकावं अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तर उदयनराजेंनी राज्यपालांच्या विधानाचा हा वाद आता मिटवावा अशी विनंती चंद्रकांत पाटलांनी केली. मग काय हसू रडू राग नाही, जेवढा संताप आला की बोलायचोय नाही. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्या छाटून टाकू. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्या छाटून टाकू. असं वाटतं की तलवार घेऊन एकेका मुंडक्या छाटून टाकू. त्यांच्याकडून बोलण्यामध्ये एखादी गोष्ट चुकीची झाली असेल तर त्यांनी हे म्हणजे मी विनंती आहे पुण्याला, म्हणजे उदयनराजे हे आमचे पूर्णपणे वंदनीय आहे, आदरणीय आहेत. विनंती आहे की हा विषय आता कुठेतरी संपायला लागेल. महाराष्ट्राच्या जनतेच्या दैवताच्या बद्दल असं कुणी उठसूट वक्तव्य करणं हे महाराष्ट्रातली जनता कदापि खपून घेणार नाही. आणि त्याच्याबद्दल जे कोणी व्यक्ती बोलत आहेत त्यांना ज्यांनी नेमलेलं आहे त्या वरिष्ठांनी ताबडतोब ह्याच्यामध्ये लक्ष घालावं.